आरपीएचचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव यांचा वाढदिवस नाशिक जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे नियम पाळत उत्साहात साजरा करण्यात आला. आठवले साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून विनोद भाऊंची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील तरुणाचे मार्गदर्शक आशास्थान म्हणजे विनोद भाऊ जाधव असे जणू समीकरणच झाले आहे, कारण विनोद भाऊंच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण आरपीआयमध्ये प्रवेश घेत आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी नाशिक जिल्हा दौऱ्यात ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी विनोद भाऊ जाधव यांना दिली आहे. विनोद भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने ओझर, पिंपळगाव, निफाड, इगतपुरी, दिंडोरी, मनमाड येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले, तसेच केक देखील कापण्यात आले. ओझर येथे विनोद भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमामध्ये विनोद भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण साहेब, आरपीआय जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष कलीमजी सय्यद, भद्रकाली पोलीस स्टेशनचे एपीआय मोहिते साहेब, शिवसेना नेते अजिमभाई सय्यद, तसेच आरपीआयचे ज्येष्ठ नेते कांचनराज जाधव, प्रदीपनाना गांगुटे, दादाभाऊ केदारे, नितीन जाधव, मनोज तपकिरे, बैजू थॉमस, विनायक खालकर, नगरसेवक सचिन हांडगे, वसंत जाधव, योगेश निर्भोने, शशी शार्दूल, गणेश निर्भोने, राजू कोळसे, श्रीकांत अक्कर, अभिजित जाधव, किशोर जाधव, बिपिन जाधव, अतुल गुरुण, तसेच नाशिक जिल्ह्यातील आरपीआय तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार निफाड पंचायत समिती सदस्य नितीन भाऊ जाधव यांनी मानले. आजचा दिवस खरा विनोद जाधवांचा वाढदिवसाचा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना मी निश्चितपणे सांगेन की वाढदिवस हे निमित्त मात्र असतं, त्यासाठी वर्षभराचं सिंहावलोकन करायचं असतं. वर्षभराच्या कालावधीमध्ये माझ्याकडून काय चुका झाल्यात मी त्याच्या दुरुस्ती केली पाहिजे, आणि जर माझ्याकडून चांगलं काम झालं असेल त्यापेक्षा गतिमान पद्धतीने मी काम करावं हे खरं शिवालोकन असतं. निवडणुका येतील जातील, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, मला खात्री आहे, मला विश्वास आहे, नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका आहेत. ह्या निवडणुका जिद्दीनं आणि ताकदीनं लढण्याबरोबरच विश्वासातले माणसं, स्वाभिमानानं काम करणारे माणसं, पक्ष संघटना जातीवाद हा त्वरित असतो आणि हे काही लोक मुद्दाम याची पेरणी करतात, आम्ही त्यापैकी नाही आहे. चव्हाणसाहेब 15 वर्ष खासदारकीचा कालावधी असलो किंवा आम्ही 45 वर्ष काम करीत असताना आम्ही कधी आमच्या समोर जातीय वाद येणार नाही, भाषावाद येणार नाही, प्रांतवाद येणार नाही याची भूमिका बजून आम्ही नीटनेके आम्ही आजदार खासदार असेल नसेल, नगरसेवक असेल नसेल, जिल्हाप्रमुख असेल नसेल, परंतु आमचा घेतला वसा टाकणार नाही, उतणार नाही, मातणार नाही हे आमचं विरुद्ध वाक्य आहे. त्यामुळं आगामी ज्या निवडणुका आहेत त्यासाठी मला असं वाटतं की ही येतो सिर्फ झाकी आहे, इतिहास बाकी आहे, आम्ही ही प्रारंभ करतो आहे. प्रारंभ जर आम्ही करीत असाल तर शेवटसुद्धा आम्ही करू, त्यासाठी मात्र तुमच्यासारख्याचे आशीर्वाद, तुमच्यासारख्याची प्रेरणा, तुमच्यासारखी हिंमत आणि हे कोणावर टीका करण्यापेक्षा आम्ही सक्षमपणे ही सत्ता आणण्यासाठी जी जी शक्ती लागेल ती लोकशाही मार्गानं निर्माण करण्यासाठी आम्ही जिद्दीनं ताकदीनं एका जीवानं जे जे चुकीचे अनुभव आम्हाला आलेत ते बाजूला सारून जे शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही गतिमान पद्धतीनं वाटचाल करणार आहोत. त्यासाठी जे जे आमच्या सोबतीला घेऊन जे येणार नाहीत त्यांना सोडून आम्ही गतिमान पद्धतीने वाटचाल करू. ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा आम्ही संकल्प सोडतोय आणि जिद्दीनं एकत्र राहू अशी खात्री देतोय. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.